महानगरपालिकेतील टिप्पर चालकांना किमान वेतन देण्यात आणि कामांची वर्कऑर्डर काढण्यात महापालिका प्रशासकांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सात डिसेंबरपासून महापालिकेच्या दारात साखळी उपोषण सुरू करत असल्याचा इशारा पार्टीचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे शहर आणि उपनगरातील स्वच्छतेसाठी कोल्हापूर महापालिका टिप्पर गाड्यांचा वापर करते ठेकेदाराच्या माध्यमातून ही स्वच्छता केली जाते या टिप्परवर वर जवळपास दोनशेहून अधिक कामगार सेवेत आहेत या कामगारांना किमान वेतन दिलं जावं कामाचे वर्क ऑर्डर पूर्ण झालं असताना सुद्धा महापालिका प्रशासक वर्क ऑर्डर काढत नाहीत महापालिकेच्या या उदासीन धोरणाविरोधात येत्या सात डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करत असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिलाय महापालिका प्रशासक या अधिकारी आणि आजी माजी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कामाचे वर्क ऑर्डर काढत नसल्याचा आरोप यावेळी संदीप देसाई यांनी केला या पत्रकार बैठकीला शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजीत कांबळे मोईन मोकाशी संजय राऊत रणजित बुचडे अजिंक्य जाधव कुमार साठे वराज कवाळे आणि मयूर भोसले उपस्थित होते